नमस्कार सर्व साधकांना आभार वृद्धांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। दत्त महाराज सद्गुरु जगद्गुरु आपण म्हणतो त्यांना, योगी यांचे योगी, ध्यान साधनेतील शिरोमणी। कोण? ध्यान साधनेतील शिरोमणी। की ध्यान साधनेची सुरुवात जिथून झाली तेच ते सद्गुरु दत्तगुरु, की ज्यांना आपण म्हणतो दत्त महाराज। दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। दत्त महात्म्य का आहे हे आपण बघू। आपण ध्यान कसं करावं आणि ध्यानाची पोच कशी मिळवावी, खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे, आरतीमध्येच आहे। ते जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनाला खरंच या जगामध्ये शब्द नाहीत। अगाध कृपा, अनमोल मार्गदर्शन। ते फक्त म्हणतात लक्ष द्या, निरीक्षण करा, मी तुमच्या सोबत आहे। ते काय म्हणतात त्या आरतीमध्ये तरी बघू आपण। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। शेवटी ध्यान साधना, मंत्र ध्यान, चित्त शुद्धी, एकाग्रता ही सर्व कुठं पोचते आहे? सद्गुरूंच्या चरणी, दत्त चरणी। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, नामस्मरण करत रहा करत रहा, करता 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 ध्यान तुमचं सद्गुरूंच्या चरणी पोचेल याची खात्री दिलेली आहे। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन। उन्मय अवस्थापर्यंत मन अत्यंत सूक्ष्म आहे, की ज्या सूक्ष्म मनापर्यंत जर पोचायचं असेल, अंतर मनापर्यंत जर पोचायचं असेल, तर ह्या जगामध्ये एकच मार्ग, फक्त एकमेव साधना आणि ध्यान। वैद्यकीय शास्त्रामध्ये असं अद्याप गोळी किंवा औषध निघालेलं नाही की ते औषध घेतलं आणि ते टॉनिक घेतलं की साधना सुरू झाली, ध्यान लागलं, आपल्याला मनास आपल्या वाचन करता आलं। मितूपणाची झालवी बोलवण, अत्यंत सुंदर संदेश दिलेला आहे। जिथे अहंकार नाही तिथे मी आहे, जिथे गर्व नाही तिथे मी आहे, जिथे शौर्य आहे तिथे मी आहे, जिथे त्याग आहे तिथे मी आहे, जिथे सेवा आहे तिथे मी आहे। पण जिथे अहंकार आहे, गर्व आहे, क्रोध आहे, तिथे मी नाही। म्हणून झाली बोलवण, मी तू पणाची, तू आणि मी, तू आणि मी यामध्ये अंतर राहिलंच नाही। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन। जेव्हा मन तुझा दरवाजा बघतं, मन तुझे चरण पाहतात, मन तुझं रूप पाहतं, तेव्हा मी तू नाहीच, तू आणि मी नाहीच, एकच। मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी सिदत्त ध्यान। ध्यान ते कसं? एका जनार्दनी। हे दत्त महात्म्याचं वैशिष्ट्य आहे। ध्यानाचे शिरोमणी यासाठीच सांगितलं तुम्हाला की सर्वच्या जगातल्या सर्व उपासना ज्या पोचतात, ज्या अंतिम चरणी पोचतात, चरणावरती ते सद्गुरूंच्या चरणी पोचतात, दत्तांच्या चरणी पोचतात। आणि ह्या जगाचे उद्धारक हे तेच आहेत, कुठलंही वचन न घेता जीवाचा उद्धार करतात, त्यांनाच दत्त महाराज म्हणतात।